कोपरगाव नगरपालिकेच्या 16 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पार्टी सत्ताधारी कोले गटाच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा बहुमताच्या जोरावर शहर विकासाचे प्रश्न नामंजूर करून शहर विकासाला खिळ घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आणि बुधवार दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचा निषेध केला आहे. नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती का भाजपच्या कोले गटाच्या नगरसेवकांनी विरोध केला. प्रथम तर मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही जे काल काही जे घडलं तुमच्या डोळ्यासमोर ते सर्व पत्रकारांनी एकदम निर्वेळीपणे मांडलं आणि कोपरगाव शहरातल्या नागरिकांपर्यंत सगळं पोहोचवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुम्हाला सांगेल म्हणजे पहिल्या दिवसापासून त्यांची जी धडपड चालली ती विषय नामंजूर आहे. सर्व विषय समित्यांचे सभापती त्यांचे सगळी मेजॉरिटी त्यांची. मला सांगायचा विषय एकच आहे फक्त जर विषय समितीचे सभापती तुमचे तर ज्या दिवसापासून या रस्त्यांच्या टेंडरची प्रोसिजर चालू झाली त्या दिवसापासून यांच्या सभापतींनी वहींनी चौकशी करायला पाहिजे होती. कुठले टी एस किती आलं काय आलं फार शेवटच्या मुवमेंटला आल्यानंतर ते कॅन्सल केलं. याच्यातून त्यांचा तो काही दृष्टिकोन नाही तुम्हाला सगळ्यांना समजला आहे तो पब्लिकला सुद्धा समजलेला आहे. सांगायचा विषय फक्त आहे का आता महमूद भाई जे बोलले जो 2500 लीड आशुतोष दादांना दिला या कोपरगाव शहराने त्याचा हा बदला घेत आहे आणि हेतू पुरस्कार चाललेले आहे. पत्रकार वाटले मागे त्या पत्रकारांमध्ये तुम्ही बघितलं हे सगळे विषय चालले. म्हणजे आमचा गांधीनगर जो रस्ता गांधीनगर पासून तर चौकापर्यंत जो आहे तो 1.5 कोटीच्या आसपास आहे. जो महत्वाचा रस्ता आहे जीव दिले तिथे मुलं तिथं जातात तिथे पाणी साचतं रोगराई होती इथून तिथून सर्व शाळेचा रस्ता आहे. 1.5 कोटीच्या रस्त्याला भ्रष्टाचार आहे म्हणतात आणि जबरेश्वर मंदिरापासून ती 400 का 500 मीटरची गटर आहे तिथे पत्रकार टाकली पण नाही. ती 87-88 लाख रुपयाची ती पाणी नदीतच जाणार आहे गटरीतच जाणार आहे ते काय फिल्टर नाही करणार काहीच करणार नाही. मग हा यांच्या नेत्यांना समजत नाही का हा विषय कोणता आहे. मुलं ज्या रस्त्यावर जातात ती 1.5 कोटीचा त्याचे त्यांना भ्रष्टाचाराचा वास येतो त्या रस्त्याला तुम्हाला त्या गटरीचा तुम्हाला काय विषय सांगायचा विषय काय. या सगळ्या गोष्टीचा आम्ही कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो पण त्यांना आवाहन करतो या सगळ्या गोष्टीचं. अजूनही तुम्ही लोकांच्या समस्या ज्या काही सोडवण्यासाठी तुम्ही रोड लोकांनी तुम्हाला विषय मंजूर करण्याकरता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पाठवले आहे. नगरसेवकांनी वार्ड म्हणजे कोपरगाव शहरामध्ये असं एक अकथित म्हणजे कोपरगाव शहर काय पूर्ण भारतात पूर्ण जगात कधी विषय झालेला नसला का ज्या प्रतिनिधीला आपण निवडून दिलेलं आहे त्या प्रतिनिधींनीच आपल्या भागातले कामं व्हायला विरोध करणे हा पहिल्यांदा हा विषय झालेला आहे. कारण वार्डातले कामं मार्गी लावण्यासाठी प्रत्येकाची धडपड राहते आणि फक्त ते गावात तुम्ही चौकशी आधी मंत्र्यांनी टेक्निकली सांगितलं काय ते 1.85 काहीतरी येते या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहे या पब्लिक पर्यंतही पोहोचले. फक्त त्यांना सांगायचा विषय एकच आहे का अजूनही तुम्ही जागेवर या लोकांच्या समस्या सोडा. इलेक्शनच्या ठिकाणी असतं